दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट थ्री लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। जमिनीच्या वादातून निफाड तालुक्यातील खेडलेजुंगे येथे भर चौकात सोमवारी कृष्णा उर्फ किशोर धोकराट या तरुणावर धारधार शस्त्राने हल्ला झाल्याची घटना घडली। यामध्ये कृष्णा उर्फ किशोर हा गंभीर जखमी झाला, त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। आज गुरुवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय, त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी लासलगाव पोलीस ठाणे गाठत या गुन्ह्यातील मास्टर माइंड गुन्हेगार असलेल्या आरोपीस अटक करावी अशी मागणी केल्यानं पोलिसांची धावपळ उडाली। हां, माझं नाव संतोषरामभाऊ धोकरेटे। तर आमचा जमिनीचा वाद होता, तर जमिनीच्या वादात माझा लहान भाऊ आहे किशोर धोकरट, याला याचं सुपारी दिली गेली, कट रचून यांनी घात केला आहे त्याच्याला। तर आमच्या जमिनीच्या वादात यांनी केलेलं आहे, तर ते करणारे बाळूरघुनाथ कोकाटे आणि सचिन गोविंद कोकाटे ह्या दोघांनी सुपारी दिली। सुपारी ज्यांनी घेतली त्यांचं नाव राहुल आयर आणि विकास गायकवाड यांनी हे करून आणलं आणि खेडले। ते खेडल्यामध्ये सोमटानी त्रिफुलीवर झालेलं आहे, तर यांनी बोलवून घेतलं त्याला आणि त्याच्या वार केले। तर माझा भाऊ लहान, हे आमच्या शेतीचं जेवढं जे मॅटर होतं हे सगळं माझा लहान भाऊ बघत होता, हे सगळं याच्या हातात होतं, हे सगळं कामकाज तोच बघत होता, तर त्याचं कांड केलं यांनी। यातील मुख्य मास्टर माइंड आरोपी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आपण इथून जावं अशी विनंती लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी केली आहे। यावेळी नातेवाईकांनी आरोपीला आमच्या समोर आणा ही मागणी लावून धरल्याने पोलीस आणि संतप्त नातेवाईकांमध्ये तणावाची स्थिती पाहायला मिळाली। 9 News महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अमर सोळंके।